नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की वृश्चिक राशीची जी विवाहित स्त्री आहे ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाह बाह्य संबंधामध्ये सम्मिलित का होते किंवा का गुंतली जाते आणि अशी कोणती कारणं आहेत की ज्यावरती तुम्हाला काम केलं पाहिजे, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींच्या विवाहित महिला आहेत त्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाह बाह्य संबंधामध्ये का सम्मिलित होतात, त्याची कारणं कोणती असतात, या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की वृश्चिक राशीची जी विवाहित महिला आहे ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाह बाह्य संबंधामध्ये सम्मिलित का होते, का गुंतली जाते. तत्पूर्वी आपण एक गोष्ट थोडीशी विचारात घेतली पाहिजे की नॉर्मली जो पुरुष वर्ग असतो तो अशा प्रकारच्या काही गोष्टीमध्ये नेहमी हा विचार करतो, म्हणजे विवाहित महिला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये का गुंतली जाते. या संदर्भात नेहमी त्याचे दोन मुद्दे असतात. एक म्हणजे पैशाची कमी असेल किंवा ज्याला आपण शरीरसुखाची ओढ असेल, ही दोनच कारणं समोर मांडली जातात किंवा लक्षात घेतली जातात. परंतु मित्रांनो, हे जी दोन्ही कारणं आहेत हे संपूर्णपणे चूक आहेत. याच्यामध्ये तसं पाहिलं तर काहीही तथ्य नाही. आमच्याकडे बऱ्याचशा अशा पत्रिका येतात त्यामध्ये अशा पत्रिकांबद्दल प्रत्यक्ष बोलून किंवा याच पत्रिकासुद्धा वाचून किंवा त्याच्या संदर्भातला विचार करून किंवा स्टडी करून या आम्ही सिद्धांताला पोचलो आहेत की याच्यामध्ये ह्या ज्या दोन मुद्दे आहेत ते अजिबात काम करत नाहीत. तर ती जी परिस्थिती असते ती आणि व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याच्या अपेक्षा या संदर्भात बऱ्याच प्रमाणात काम करत असतात. मग वृश्चिक राशीची जी स्त्री आहे तिच्या अपेक्षा काय असतात, तिचा स्वभाव काय असतो, या संदर्भातली सुद्धा माहिती करून घेणं थोडंसं गरजेचं आहे. तर आता आपण बघू वृश्चिक राशीची जी स्त्री आहे तिचा स्वभाव नेमका कशा प्रकारचा असतो. वृश्चिक राशीच्या स्त्रीबद्दल सांगायचं झालं तर वृश्चिक राशी कालपुरुषाच्या पत्रिकामध्ये 8व्या स्थानात येते. स्त्री रास आहे, या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि स्थिर अशा प्रकारची ही रास आहे. तर या राशीच्या बद्दल सांगायचं झालं तर अशा सर्व 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशीमध्ये सर्वात जास्त भावनाशील किंवा इमोशनल अशा प्रकारची ही रास आहे. ऐकून थोडंसं तुम्हाला आश्चर्य वाटेल की वृश्चिक रास आणि इमोशनल, हो ही रास अतिशय इमोशनल आहे. पण याचा जो इमोशनलपणा आहे किंवा यांची जी भावनाशीलता आहे ती खूप टोकापर्यंत आहे, म्हणजे मर्यादाच्या पलीकडची आहे. त्याच्यामुळे ह्यांचा जो भावनाशीलपणा येतो तो कधी कधी आपल्याला धारदार वाटू लागते. थोडासा टोकाचा स्वभाव असतो, सिक्रेटिव्ह असतात, पटकन समोरच्यावरती विश्वास ठेवत नाही. यांचं बघा कसं असतं की एखाद्या व्यक्तीवरती त्यांनी जो विश्वास ठेवला तो प्रचंड ठेवतील, म्हणजे एवढा ठेवतील की संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तरीसुद्धा ह्या राशीच्या ज्या स्त्रिया त्या समोरच्यावरती विश्वास ठेवतील. आणि याच्याच थोडंसं विरोधात जरी विचार करायचा झाला तर अविश्वास झाला तरीसुद्धा संपूर्ण जग जरी म्हणजे संपूर्ण जगाने जरी सांगितलं की तो माणूस किती विश्वासार्ह आहे तरीसुद्धा या राशीची स्त्री त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. म्हणजेच यांच्या ज्या भावना असतात त्या संपूर्णपणे टोकाच्या असतात, मध्यम मार्ग असा नसतो. आणि कोणावरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा या संदर्भामध्ये यांचे स्वतःचे असे मापदंड असतात, स्वतःचे अशा काय मेजरमेंट असतात. म्हणजे कोणी दुसऱ्यांनी असं सांगितलं म्हणून या राशीच्या स्त्रिया त्या एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणार नाहीत, तर हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो आणि तो थोडासा वेगळा आहे. इतर कुठल्याही राशीमध्ये तुम्हाला हा भाग दिसणार नाही आणि सिक्रेटिव्ह असतात, स्वतःकडच्या गोष्टी लवकर तुम्हाला सांगणार नाही. याच्यामागच्या भावना हीच असते की समजा मी माझ्या कमतरता किंवा माझे जे विकनेसेस आहेत हे जर का मी तुम्हाला सांगितलं तर समोरचा त्याचा वेगळ्या प्रकारे फायदा उचलू शकतो. हा एकच भाव असतो, त्याच्यामुळे आपले जे विकनेसेस असतात किंवा आपल्याबद्दलच्या ह्या ज्या राशी आहेत त्या समोरच्याला सांगत नाहीत. परंतु समोरच्याकडच्या सगळ्या माहिती गपचूपपणे घेणं किंवा सहजासहजी घेणं हे या राशीमध्ये चांगल्या प्रकारे दिसून येतं आणि अशाच प्रकारे त्यांची मानसिकता असते किंवा सायकोलॉजी असते आणि ती कुठे चुकते असंसुद्धा वाटत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांचे ज्याला आपण आकलनशक्ती, ग्रहणशक्ती किंवा ग्रास्पिंग पॉवर खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येते. हार्डवर्किंग नेचर यांच्यामध्ये खूप चांगला असतो. हट्टीपणा या राशीमध्ये खूप दिसून येतो. हट्टीपणा म्हणजे आपल्याच मूल्यांवरती ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, आपल्या एथिक्सशी तडजोड न करणं हा भाग या राशीमध्ये दिसून येतो. अगदी कितीही टोकाची परिस्थिती झाली तरीसुद्धा ह्या राशीच्या ज्या महिला असतात त्या स्वतःच्या अपेक्षांसंदर्भात कधीही तडजोड करत नाही. आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट या राशींच्या स्त्रियांमध्ये दिसून येते ती जी खूपच पॉझिटिव्ह असते सुद्धा म्हणा की या राशीच्या स्त्रियांमध्ये सौंदर्य खूपच चांगलं असतं. सौंदर्य थोडंसं तिखट असेल पण तो 4 चौघांमध्ये उठून दिसणारं सौंदर्य या राशींच्या स्त्रियांमध्ये पाहिलं जातं. ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि कर्तृत्वाच्या दृष्टीने सुद्धा पाहायचं झालं तर या राशीच्या ज्या स्त्रिया असतात त्या कर्तृत्वाच्या दृष्टीने खूपच पुढे जाऊ शकतात आणि यांच्यामध्ये कर्तृत्व भार मोठ्या प्रमाणात असतं. अगदी
कमी ह्याच्यापासून सुरुवात करून स्तरापासून सुरुवात करून खूप वरच्या स्तरापर्यंत जाण्याची क्षमता या राशीच्या स्त्रियांमध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येते. आणि कामाच्या संदर्भामध्ये सुद्धा किचकट कामंसुद्धा कंटिन्युअस करण्याची सतत करण्याची हातोटी या राशींच्या स्त्रियांमध्ये दिसून येते. घरातली कामं किंवा घरातल्या बाहेरची कामंसुद्धा अतिशय उत्तम प्रकारे करणारी ही रास आहे. आणि घराच्या बाहेरच्या कामाच्या संदर्भात सांगायचं झालं तरीसुद्धा ज्याला आपण बिझनेस करणं किंवा नोकरी करणं या दोन्ही गोष्टी या राशीच्या स्त्रिया उत्तम प्रकारे हाताळू शकतात. ही सगळ्या गुणधर्म या राशीच्या स्त्रियांमध्ये फार चांगल्या प्रकारे असतात. बोलणंसुद्धा तसं खूप चांगलं असतं, परंतु काय असतं की काही गोष्टीच्या एक सीमा असते, त्या सीमेच्या पलीकडे या राशी सहन करू शकणार नाही. या राशीचा समजा अपमान झाला तर अपमान एका ठराविक एक्सटेंडपर्यंत एक तर पहिली गोष्ट म्हणजे अपमान सहन करणार नाही सरळ सरळ, परंतु तरीसुद्धा एका ठराविक एक्सटेंडपर्यंत किंवा मर्यादेपर्यंत हे अपमान सहन करतील. पण त्याच्यापेक्षा वर जास्त अपमान झाला तर यांचं उग्र रूप तुम्हाला दिसून येईल. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि ते उग्र रूप एवढं भयानक असतं की तुमच्या पायाखालची जमीनसुद्धा सरकेल. म्हणजे तुम्ही या व्यक्तीला पहिल्यांदा असं कधीच बघितलेलं नसेल जसं तुम्ही त्यांना रागवल्यानंतर बघाल. आणि ही गोष्ट थोडीशी वेगळी करते. म्हणूनच या राशी ही राशीच्या स्त्रिया थोड्या तिखट मांडल्या जातात किंवा त्यांच्यापासून थोडंसं लांबच दूर राहणं बरं असाच बऱ्याच जणांचा थोडासा समज झालेला असतो, परंतु बिलकुल तसं मात्र नसतं. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. मग ह्या राशीच्या स्त्रिया आहे त्या विवाहबाह्य संबंधामध्ये संबंधित का होतात? एवढे सगळे चांगले गुण असल्यानंतरसुद्धा विवाहबाह्य संबंधामध्ये संबंधित का होतात? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राशीच्या ज्या स्त्रिया सध्या जास्त बोलत नाहीत, जास्त काही बोलणार नाहीत. जे काय बोलतील त्याच्यामध्ये मुद्देसूद असेल आणि विचार करण्यासारखा विचारणीय तो मुद्दा असेल. तर ज्यावेळेस या राशीच्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्याबरोबर किंवा पतीबरोबर ज्यावेळेस बोलत असतात तेव्हा पतीचंसुद्धा हे काम आहे की ते जे काय बोलतात ते शांतपणे ऐकून घेणं आणि त्याच्यावरती आपलं जे काही विचार असेल ते सांगणं. नॉर्मली पुरुषवर्गाचा विचार काय असतो की स्त्री आपल्या जे काही गोष्टी सांगते त्याचे त्या बेसलेस असतात, त्याच्यामध्ये काय मुद्दा नसतो. काही पुरुष इथपर्यंत सांगतात की स्त्रियांना अक्कलच नसते किंवा त्यांना काही कळतच नाही, बाहेरच्या गोष्टी काही समजत नाही, व्यवहार काही समजत नाही, अशा प्रकारचे काही पूर्वग्रह दूषित गोष्टी मनात घेऊन ते ह्या ज्या स्त्रिया असतात किंवा त्यांच्या पत्नी असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु मित्रांनो तसं नाही आहे. वृश्चिक राशीच्या ज्या स्त्रिया असतात या स्त्रिया खूप वैचारिक असतात आणि ते जे काय बोलतात त्याच्यामागे तथ्य नक्कीच असतं. तुम्ही जर ते शांतपणे ऐकला तर तुम्हालासुद्धा तो विचारणीय मुद्दा नक्की वाटेल. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वृश्चिक राशीच्या स्त्रिया असतात त्यांचा चुकूनही अपमान करू नका किंवा वेगळ्या प्रकारचे शब्द वापरू नका की जेणेकरून त्यांच्या भावना दुखावल्या जातील. कारण या राशीच्या स्त्रिया असतात त्यांना हे अजिबात पटत नाही, अपमान झालेला त्यांना अजिबात मान्य नाही. आता अपमान झाला तर ते लगेचच्या लगेच बोलून दाखवतील असंही नाही किंवा विसरतील असंही नाही. मग काय करतील? या राशीच्या ज्या स्त्रिया असतील हा जो अपमान आहे हा मनात घालतील आणि ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस या राशीच्या स्त्रिया तो अपमान बोलून दाखवतील की यावेळेस तुम्ही अशा प्रकारे बोलला होता आणि त्याची परतफेडसुद्धा करतील. जोपर्यंत परतफेड करणार नाही तोपर्यंत तो मुद्दा त्यांच्या मनात धगधगत राहील, लक्षात घ्या. आणि अशा बऱ्याच मुद्द्यांशी किंवा अशा बऱ्याच गोष्टींशी एकरूपता करून एकदाच तुमच्यासमोर त्या गोष्टी बोलून दाखवतील की ज्यावेळेस तुमच्या पण पायाखालची जमीन सरकून जाईल की एवढं मनात या स्त्रीने साठवून ठेवलं होतं. आणि हाच त्यांचा प्लस पॉईंटसुद्धा म्हणा किंवा मायनस पॉईंटसुद्धा म्हणा अशा प्रकारे दिसून येतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, तिकडे तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, ह्या राशीच्या स्त्रिया बौद्धिकदृष्ट्यासुद्धा चांगल्या आहेत आणि शारीरिकदृष्ट्या किंवा मेहनतीच्या दृष्टीनेसुद्धा चांगल्या असतात. जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन घरामध्ये आलेत किंवा घराच्या बाहेर किंवा तुम्ही जे नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणीसुद्धा आले आणि ते जर का तुम्ही यांच्याशी बोलून दाखवलेत तर मित्रांनो एवढी खात्री बाळगा की या राशीच्या स्त्रिया असतील, तुमच्या पत्नी असतील, त्या तुम्हाला त्याच्यातून काही नक्की चांगल्या आयडियाज वगैरे देऊ शकतील की ज्या तुम्हाला उपयोगी पडतील. कारण यांचं ग्रास्पिंग आणि यांची जी व्यवहारी वृत्ती असते ती खूपच चांगली असते, त्यांचं ऑब्झर्वेशन निरीक्षण क्षमता खूपच चांगली असते. तर अशा प्रकारे जर का तुम्ही तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स किंवा कॉम्प्लिकेशन असतील यांच्याशी शेअर केल्यात तर दोन गोष्टी होतील. एक तर तुम्हाला त्यांच्याकडून काही चांगला सल्ला मिळेल, दुसरी गोष्ट म्हणजे या राशीच्या स्त्रीला हे सुद्धा कळून चुकेल की आपला जो पती आहे किंवा नवरा आहे तो आपल्यावरती एवढा विश्वास ठेवून ह्या गोष्टी आपल्याला सांगतो आणि तुमच्या दोघांमधले जे भावबंध आहे ते खूपच चांगल्या प्रकारे वाढीस लागतील आणि त्यामुळे तुमच्यातला एकोपा चांगला दिसून येईल. मात्र मगाशी जेवढे मुद्दे सांगितले ते त्याच्यामध्ये जर का तुम्ही सहकार्य केलं नाही, त्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाहीत, मग या राशीची जी स्त्री आहे म्हणजे वृश्चिक राशीची जी विवाहित स्त्री आहे ती अशा कुठल्या तरी व्यक्तीकडे आपलं मन मोकळं करेल की जी त्यांना रिस्पेक्टही देते त्यांचं म्हणणंसुद्धा ऐकून घेते आणि त्याच्यावरती आपलं मतसुद्धा देते. मग त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप वाढू शकेल. ही गोष्ट लक्षात घेणं खूपच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो हे होतं वृश्चिक राशीची जी विवाहित महिला आहे किंवा स्त्री आहे ती एक्स्ट्रामॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंधामध्ये का गुंतली जाते याबद्दल विवेचन.
याप्रमाणेच सर्व राशीच्या पुरुष वर्गात हे सुद्धा विवाहबाह्य संबंधामध्ये का गुंतले जातात, किंवा विवाहित स्त्री पुरुष विवाहबाह्य संबंधामध्ये का गुंतले जातात, त्यांची जी फ्रेंडशिप आहे ती कशाप्रकारे वाढली जाते, या संदर्भामध्ये सुद्धा जे व्हिडिओज आहेत ते आपल्यासमोर आणण्याचा आमचा मानस आहे. त्या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा ते लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं दाबा जेणेकरून आपल्या चॅनलकडे नवीन नवीन व्हिडिओ नेहमीच येत असतात, त्याचं लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळून जाईल. धन्यवाद.